पंचायत सदस्य पुणे जिल्हा परिषद सदस्य हे सगळं काम या ठिकाणी आपल्याला माहित आहे की लोकशाही मध्ये दर 5 वर्षांनंतर निवडणुका त्या अटळ असतात. कोणाचा कोण विजयी होतं, कोणाचा पराभव होतो. प्रश्न विजय किंवा पराभवाचा नाही आहे, प्रश्न तत्वाचा आहे आणि प्रश्न किंवा विषय हा सर्वसामान्य माणसांच्या आणि या संपूर्ण भागाच्या प्रगतीचा. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कोणी कुठल्याही पदासाठी आपली उमेदवारी जाहीर करू शकतो याचा अधिकार. पण बारकाईने आपण थोडस विचार करणं गरजेचं की उदयनराजेंना नेमकं निवडून द्यायचं कशाला. म्हणजे मी तुमच्या भूमिकेत असताना मी असा विचार केला असता की द्यायचं कशाला, आणि का इतर बाकी जे कोण आता उमेदवार असतील का त्यांना द्यायचं नाही. प्रामुख्याने ज्या वेळेपासून मी समाजकारणाला सुरुवात केली त्यावेळेपासून कधी राजकारण केलं तर फक्त समाजकारण, ते सुद्धा जनहिताकरता, ज्याच्यातून लोकांचं कल्याण होईल, या संपूर्ण भागाचं कल्याण होईल, त्या जिल्ह्याचं कल्याण होईल. आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून गेले 20-25 वर्ष मी वाटचाल करीत आहे. मी असं म्हणणार नाही की मला पोचपावती द्या, उलट मी असं म्हणेन की जर खऱ्या अर्थाने माझ्यापेक्षा तर तुम्हाला सर्वांना जर वाटलं की एखादा व्यक्ती तुमचं हित जोपासू शकतो, त्या भागाची प्रगती करू शकतो, तर कृपया करून मला आपण सांगावं. निश्चितपणे मी माझी उमेदवारी जाहीर न करता त्या व्यक्तीचा प्रचार करायला तयार आहे हे विनम्रपणे या ठिकाणी मला सांगावंच वाटतं. पण मात्र मला एक समजत, ज्यावेळेस निवडणुका जाहीर होतात त्यावेळेसच अनेकांना वाटतं की आपण आता आपली उमेदवारी जाहीर करावी. करा, हा तुमचा लोकशाहीतला अधिकार. पण मात्र प्रश्न माझ्यापेक्षा, मी निवडून येण्यापेक्षा किंवा माझं हॅट्रिक होण्यापेक्षा किंवा मोठ्या सिक्सर मारण्यापेक्षा किंवा मी खासदार होण्यापेक्षा विषय हा तुमचा आहे.